कोरोना पेशंटची संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली असून आपत्ती व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभाग, पोलीस कर्मचारी यांच्या मार्फत वेळोवेळी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नका, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करा अशा सूचना देण्यात येत आहेत। शासनाच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या 28 जणांकडून 8000 रुपये दंड वसूल केला आहे। तरी देखील काही लोक बाजारपेठेतून विनाकारण फिरतच आहेत, म्हणून आज दिनांक 4/5/2021 रोजी माननीय राधिकाताई बागल सरपंच तथा अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन समिती यांच्या सूचनेवरून युवा नेते हर्षवर्धन बागल, माजी सरपंच प्रशांतदादा सावंत, ग्रामविकास अधिकारी भोते अण्णासाहेब, लिपिक असलम शेख तलाठी तथा सचिव आपत्ती व्यवस्थापन समिती सुर्वे अण्णासाहेब, कोतवाल विनायक शिंदे व सुखदेव कोळी तसेच प्राथमिक शिक्षक समीर अत्तार यांनी गावातील मुख्य रस्ता तसेच अंतर्गत रस्त्यावर काटे बांधून प्रवेश प्रतिबंध केलेला आहे। गावात आज अखेर 113 कोरोना पेशंट असून त्यापैकी 39 बरे झालेले आहेत, 1 पेशंट मयत झालेला आहे व 73 पेशंट उपचार घेत आहे। कोरोना पेशंटच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्याला ग्रामस्थांनी साथ द्यावी अशी विनंती सरपंच राधिकाताई बागल यांनी केली आहे। आमच्या ग्रामपंचायतीमध्ये नियोजन पद्धतीनं काम होत असते आणि आपत्ती समिती ज्या वेळेला आम्हाला सूचित करते की आपण ज्या लोकांनी बाबा जे ऐकत नाहीत गावामध्ये उद्धटपणाने वागतात आणि दुकान एखादं उघडू नका म्हणते तर उघडून माल देतात, अशा लोकांवर आम्ही जाऊन स्वतः फोटो काढून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दंड शासनाला वसूल करून दिलेला आहे। या पद्धतीने आमच्या लेंगऱ्यामध्ये जागरूक सगळी आणि आता सगळे क्वारंटाईनवर सगळी लोक आहेत, त्यामुळे आता गावात व्यवस्था व्यवस्थित चाललेली आहे। नमस्कार, मी प्रशांत शिवाजी सावंत, लेंगरे, माजी सरपंच, विद्यमान सदस्य ग्रामपंचायत लेंगरे। आज आमच्या लेंगरे गावामध्ये या कोरोनाच्या आपत्तीच्या काळात आतापर्यंत लेंगरे गावामध्ये 113 कोरोना पेशंट सापडले आहेत, त्यापैकी 1 पेशंट मयत झाला असून आता 39 पेशंट आमचे क्युअर होऊन आता घरी गेलेले आहेत, बाकी 73 पेशंट आता होम क्वारंटाईन आहेत, बाकी विट्यात आणि सांगलीमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहेत। आता लेंगरे ग्रामपंचायत आपत्ती व्यवस्थापन समिती आमची या संदर्भात बऱ्यापैकी काम करत आहे। गाव आम्ही आपत्ती व्यवस्थापन समितीच्या निर्णयाने पूर्णतः बंद केलेलं आहे, लॉकडाऊन आहे, आपण पाठीमागे बघतच आहात, पूर्ण दुकानं बंद आहेत आणि आपत्ती व्यवस्थापन समितीने आता जे काही दुकानं चालू राहतील चुकून चालू ठेवतील त्यांना दंडात्मक कारवाई करून संपूर्ण लॉकडाऊन केलेलं आहे। त्याचबरोबर लेंगरे ग्रामपंचायतीने काही दानशूर लोकांनी ग्रामपंचायतीला पोर्टेबल ऑक्सिजन मशीन्स दिलेले आहेत, तर ज्यांचा ऑक्सिजन लेवल कमी होते ते आम्ही ग्रामपंचायततर्फे 6 मशीन्स आम्ही त्या पेशंट्सना आम्ही आता पुरवत आहोत, तात्पुरत्या ऑक्सिजन लेवल ज्या पेशंटची कमी झाली अशा पेशंटसाठी। त्याचबरोबर गावात आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायतीने सूचना देऊन सर्वांना जे पेशंट पॉझिटिव्ह सापडत आहेत त्यांच्या कुटुंबातील लोकांना अलगीकरण करून त्यांना होम क्वारंटाईन करण्यासाठी आम्ही त्यांना प्रबोधन करत आहोत, असं ग्रामपंचायतीचं काम चालू आहे। आणि आम्ही आता फक्त ईश्वरजीने एकच प्रार्थना करू शकतो की आपण शासन काय सर्वांना काय पुरं पडू शकणार नाही, इतके पेशंट वाढायला लागलेत, तर लवकरात लवकर ह्या आपत्तीतून आपल्याला मुक्ती मिळावी अशीच आम्ही ईश्वरजीने प्रार्थना करतो। आणि आमच्या ग्रामपंचायतीच्या आपत्ती व्यवस्थापन समितीचं काम जास्तीत जास्त आम्ही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आहे। त्याचबरोबर आमच्या गावातील आशा स्वयंसेविक आपण दिवसरात्र सर्व माहिती संकलित करून ते चांगलं काम करत आहेत, शासनाला वेळोवेळी माहिती देत आहेत, त्यामुळं सुद्धा या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी बराच आम्हाला मदत होत आहे, अशा प्रकारे आमचं काम चालू आहे। धन्यवाद। नमस्कार, मी समीर अत्तार, या ठिकाणी शिक्षक म्हणून कर्मचारी आहे। या ठिकाणी लेंगरे या गावामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं काम म्हटलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चाललेलं आहे। या ठिकाणी आमच्या लेंगरे गावच्या सरपंच माननीय राधिकाताई बागल या कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळं या ठिकाणचा जो कामाचा जो अतिरिक्त भार आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीचे सदस्य माजी सरपंच प्रशांतदादा, त्यानंतर अण्णासाहेब या ठिकाणचे बोते अण्णासाहेब, त्यानंतर कर्मचारी अंगणवाडी आशा सेविका आणि हर्षल युवक नेते हर्षल बागर, त्यानंतर या ठिकाणी
तलाठी कार्यालयाचे सर्व कर्मचारी यांचं कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी चालू आहे। त्यांनी वेळोवेळी ज्या ज्या मार्गदर्शन करतायत त्या पद्धतीने गावातील लोक त्यांचं सूचनांचं पालन करतायत आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी काम करण्यास सुरुवात केलेली आहे। तर अशाच पद्धतीने जर केलं सर्वांनी मिळून तर लेंगरे गावातून आपण कोविड सारखी जी महामारी आहे ती आपण हद्दपार करू शकतो। फक्त मला एवढं सांगायचं आहे की ही सगळी जबाबदारी काय आपत्ती व्यवस्थापन एकटी करू शकत नाही, तर काही जबाबदारी आपल्या नागरिकांची सुद्धा आहे। तर आपण विनाकारण बाहेर पडणं टाळलं पाहिजे आणि जरी कोण आपल्या आजूबाजूला जरी एखादा पेशंट पॉझिटिव्ह असला तर त्याला आपण धीर दिला पाहिजे, कारण धीर देणं फार महत्त्वाचं असते। ह्या काळात आपण जर त्यांना वाळी टाकणे हा प्रकार जर होत असेल तर तो चुकीचा होणार आहे। तर आपण त्यांना धीर दिलं पाहिजेत आणि सर्वांनी मिळून आपण या महामारीचा सामना करून आपण हे कोविड हे आपण या ठिकाणी आपण हद्दपार करू। धन्यवाद।